तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे विश्वचषक माझा आणि या विश्वचषक माझाचं कारण आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. इडन गार्डन्सवर भारतीय संघ, रोहित शर्माचा भारतीय संघ सलग 8व्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे विश्वचषकात. आणि या 8व्या विजयाचं श्रेय कुणाचं? विराट कोहलीचं, तितकंच श्रेयस अय्यरचं आणि तितकंच रवींद्र जाडेजाचं. कारण रवींद्र जाडेजानं 29 धावात 5 विकेट्स घेऊन श्रीलंकेची अवस्था 9-19 अशी बिकट केली आहे. भारतीय माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेनंही सपशेल लोटांगण घातलंय आणि भारतीय संघ विश्वचषकात सलग 8व्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेला नुकताच 9वा धक्का बसला आणि त्यामुळं रवींद्र जाडेजाच्या खात्यात 5 विकेट्स जमा झालेत. या विश्वचषकात आपण सातत्यानं पाहतोय की भारतीय संघ प्रतिस्पर्धी संघांना आपल्या आक्रमणानं तडाखा देतोय. भारतीय संघासमोर कुठलाही संघ असो कोसळताना दिसतो. काय चित्र आहे नेमकं त्याचं आपण पाहूया ग्राफिक्स मधून. ऑस्ट्रेलिया 199 धावात गारद, पाकिस्तानचा 191 धावात खुर्दा, इंग्लंडला 129 धावात गुंडाळलं आणि श्रीलंकेची 55 धावात दाणादाड उडाली. भारतीय आक्रमण प्रतिस्पर्धी संघांना विश्वचषकात सातत्यानं तडाखा देताना दिसतंय. खरोखरच कमाल म्हणायची भारतीय या गोलंदाजीची. आणि या पार्श्वभूमीवर मला चर्चा करायची आहे माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी, जो माझ्या समवेत स्टुडिओत आहे, आणि इडन गार्डन्सवर आपला क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले आहे. सुनंदन, भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे या विश्वचषकात सातत्यानं दिसतंय. ऑस्ट्रेलिया असेल, पाकिस्तान असेल, इंग्लंड असेल आणि मग श्रीलंका असेल, प्रत्येक संघाला भारतीय आक्रमणाचा तडाखा बसला आणि त्याच तडाख्यानं आता दक्षिण आफ्रिका संघाची देखील ससे होलपट झाली आहे. विजय, तू जे म्हणालास की मला चर्चा करायची, आता तर चर्चा होणारच आहे. त्याचं कारण असं आहे की 7 विजयानंतर सगळेजण म्हणत होते की दक्षिण आफ्रिकन संघाला हरवलं तर खरं, कारण ही टीम भारता एवढीच जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. परंतु आज इडन गार्डन वरती माझ्या डोळ्यासमोर जे काही चित्रपट उघडतोय तो चित्र आणि मजेदार असं सगळंच आहे. कारण भारतीय संघानं या संघाला सुद्धा अक्षरशः मातीत लोळवलेलं आहे. म्हणून तुला थांबवतो सुनंदन. भारतानं दक्षिण आफ्रिकेचा अख्खा डाव केवळ 83 धावात गुंडाळल्याचं चित्र आपल्याला इडन गार्डन्सवर दिसतंय. ऑस्ट्रेलियाला 199 धावात, पाकिस्तानला 191 धावात, इंग्लंडला 129 धावात आणि मग श्रीलंकेला केवळ 55 धावात गुंडाळलं. आणि आता पुन्हा एकदा भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेला केवळ 83 धावात गुंडाळल्याचं चित्र आहे. आणि म्हणूनच भारतानं या विश्वचषकात सलग 8वा जो विजय मिळवलाय, दिमाखात मिळवलाय, तो तब्बल 243 धावांच्या फरकानं आहे. याच्यामुळं झालंय असं की भारतीय संघ आता विश्वचषकाच्या गुणतालिकेत नंबर 1वर असणार हे निश्चित झालंय. दक्षिण आफ्रिकेची शर्यत होती पण त्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेची दांडी गुल झाली आणि भारतानं 243 धावांनी विजय मिळवला. राजू, एक मोठा विजय आणि दक्षिण आफ्रिकेवरचा तो विजय असल्यामुळे हा विजय भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावणार आहे. नक्कीच आत्मविश्वास उंचावणारे विजय, कारण ही मॅच सोडून दे पण ह्याच्या आधीच्या ज्या 7 मॅचेस झाल्या त्यामध्ये आपण जे खेळतो आहे, म्हणजे काही काही वेळेला तर कळत नाही की वन डे मॅचेस चालल्यात का टेस्ट मॅचेस चालल्यात. फिल्डर्स जवळ असतात, बॅट्समनच्या बॅटीला एकसुद्धा बॉल लागत नाही आहे, स्पिनर्स टॉपवर, पेस बॉलर्स येतात, पेस बॉलर्स अशी गोलंदाजी करतात की ती पण त्यांना खेळता येत नाही. म्हणजे ॲक्च्युली एक स्वप्न बघतो आहे का असं वाटतं, खरं आहे का नक्की हेच जे आपण बघतोय ते पण कळत नाही आहे. ॲक्च्युली सगळ्यांना, म्हणजे मला जेव्हा वाटलं की ऑस्ट्रेलियाची ही मॅच जरा डिफिकल्ट होणार आहे, नंतर वाटलं इंग्लंडची होईल, पाकिस्तानची होईल, आज तर मला अगदी खात्री होती की ज्या हा पेपर कठीण असेल, हा पेपर नक्की कठीण असेल साऊथ आफ्रिकेचा, परंतु काय बघतोय ते खरंच वाटत नाही. सुनंदन, काय म्हणतोय राजू सारख्याला, म्हणजे जो क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलाय, तुझ्या माझ्यासारख्या क्रिकेट रसिकाला, तू तर आणखी एका चांगल्या लेवलला खेळलायस, पण माझ्यासारख्या क्रिकेट रसिकाला वाटतंय की प्रत्येक पेपर कठीण आहे, राजू पण तेच म्हणतोय, तुला नेमकं काय वाटत होतं की कोणत्या पद्धतीनं भारतीय संघ खेळला आणि इथे तर प्रत्येक मॅच आपल्यासाठी सोपी ठरते? राजूशी मी सहमत आहे.
कारण पेपर विजय कठीण होता फक्त भारतानं गृहपाठ अप्रतिम केलेला होता. पहिली बॅटिंग करण्याची संधी मिळाल्यानंतर 325 धावफलक ओलांडला, तिथंच खर तर सामन्याची पकड भारतीय संघाकडे यायला लागली. परंतु प्रांजळपणे कबूल करतो की आता जी बॅटिंग समोरच्या संघाची निदान उडवत होती त्यांना आपण त्या लवकर आउट करू हे अजिबात वाटलं नव्हतं. परंतु महाराजी ज्या पद्धतीने गिलला आउट काढलं आणि 10 षटकात इतक्या कमी धावा दिल्या त्यावेळेला मनामध्ये असं एक आलेलं होतं की अरे इथं जडेजा आणि कुलदीप काय करतील आणि सर रवींद्र जडेजांनी तेच करून दाखवलेलं आहे. रवींद्र जाडेजाने नेमकं तेच करून दाखवलं असं सुनंदन म्हणतोय, कारण आपल्याला दिसलं होतं की केशव महाराजने काय कामगिरी केली त्यामुळे आपले डावखुरे स्पिनर या मॅचमध्ये चांगली कामगिरी बजावणार. पण रवींद्र जाडेजा जेव्हा 5 विकेट्स काढत होता राजू, तेव्हा एक सुखद गोष्ट अशी होती की प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला एक नवा मॅच विनर मिळतोय. बुमरा विकेट काढत होता, सिराज विकेट काढत होता, अचानक मोहम्मद शमी संघात आला तो विकेट काढायला लागला आणि आता रवींद्र जाडेजाने 5 विकेट्स काढले. विजय असं तेच आपण जे विचार करतोय आपण जे बघतोय ते खरं ह्याच्यासाठीच वाटत नाही आहे की जो प्रत्येक बॉलर येतोय, कारण आपण क्रिकेटच्या इतिहासात जर पाहिलं तर वन डे क्रिकेटमध्ये म्हणजे 10 ओव्हर्समध्ये 5 विकेट घेणं हे एक फार कठीण असतं. पण इथे तर इंडियन टीम प्रत्येक मॅचला आपल्या टीमचा एक गोलंदाज 5 विकेट्स काढतोय. कठीण आहे हे बोलणं, कठीण आहे हे काढणं, पण आज जर बघशील तर रवींद्र जाडेजांनी फार सुंदर बॉलिंग टाकली. आपण तेव्हाच पाहिलेलं की बॉल टर्न होतोय, थोडा स्लो येतोय बॅटवर, त्यामुळे 330 जे आपण टार्गेट दिलेलं 326 ते दिसतच होतं कठीण, पण हे 93 आउट होतील असं कधीही वाटलं नव्हतं. राजू तू 10 धावांचा त्यांना बोनस दिलाय, 83 ऑल आउट झाली आहे आणि हे खरं वाटत नाही आहे. म्हणून आपण पाहूया भारतीय गोलंदाजांची कामगिरी नेमकी कशी आहे ग्राफिक्समधून. जसप्रीत बुमरा 5 षटकं 14 धावा एकही विकेट नाही. मोहम्मद सिराज 4 षटकं 1 निर्धाव 11 धावा 1 विकेट. मोहम्मद शमी 4 षटकं 18 धावा 2 विकेट. रवींद्र जाडेजा 9 षटकं 1 निर्धाव 33 धावा आणि 5 विकेट. आणि कुलदीप यादव 5 षटकं 1 चेंडू 1 निर्धाव 7 धावा आणि 2 विकेट. मला सुनंदनकडे जायचं आहे. सुनंदन, भारतीय जो फौज आहे या भारतीय फौजेमध्ये आपण नेहमीच मॅच विनर म्हणून फलंदाजांकडे बघत असतो, कारण अशी गोलंदाजी असं आक्रमण प्रत्येक जण चांगली कामगिरी बजावतोय असं आपल्याला कधीही मिळालेलं नव्हतं. त्यामुळे विराट कोहली रोहित शर्मा जिंकून देणार असं आपल्याला नेहमी वाटत होतं, ते दोघंही चांगला परफॉर्मन्स देत आहेत, पण भारतीय गोलंदाजांनी असा परफॉर्मन्स देणं याला किती महत्व आहे. तिथे कालचीच गोष्ट आहे, सामन्याच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविड आला होता आणि त्याला जेव्हा जडेजाबद्दल प्रश्न विचारला गेला तेव्हा तो म्हणाला त्याची कामगिरी अंडर द रडार होत असते. सामन्यामध्ये बॅटिंग आली नाही, अचानक एकदम कृष्ण वेळेला बॅटिंग आली, त्यांनी बरोबर नाबाद खेळी करून भारताला जिंकून दिलं. गेल्या सामन्यामध्ये परत त्यांनी 30 धावांची उपयुक्त खेळी केली. आज सुद्धा तळात येऊन त्यांनी फटकेबाजी केली, 15 बॉलमध्ये 28-30 धावा केल्या आणि नंतर 5 विकेट काढल्या. तो ब्रिलियंट फिल्डर आहे, तो उपयुक्त बॅट्समन आहे आणि टिचून बॉलिंग टाकणारा गोलंदाज आहे. राहुल द्रविडचं म्हणणं असं होतं की हे जबरदस्त पॅकेज आहे, हा फेस पॅकेज भारताच्या सामने आलेला आहे. कारण वर्णन असं करेन की विराट कोहलीने 49वं शतक झळकवून पाया रचला आणि त्याच्यावरती कळस मात्र सर रवींद्र जडेजांनी चढवलाय. मंडळी, इडन गार्डन्सवर भारतीय संघानं विश्वचषकातला सलग 8वा विजय साजरा केलाय. या सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 327 धावांचं आव्हान दिलं होतं, पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा अख्खा संघ 83 धावात कोसळलाय आणि भारतीय संघानं 243 धावांनी दणदणीत विजय साजरा केलाय. या सामन्याचा विजयाचा शिल्पकार म्हणून विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला. याच विराट कोहलीनं आपल्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला. कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात विराटनं वन डे सामन्यांच्या कारकिर्दीतलं आपलं 49वं शतक साजरं केलं.
या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 षटकांच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटनं 121 चेंडूंमधली नाबाद 101 धावांची खेळी 10 चौकारांनी सजवली. त्याच्या या खेळीनंच भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 327 धावांचं लक्ष उभं करण्याची संधी दिली. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं अवघ्या 6 षटकांमध्ये 62 धावांची सलामी दिली होती. त्यानंतर विराट कोहलीनं श्रेयस अय्यरच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी रचली आणि भारतीय डावाला आणखी मजबूती दिली. श्रेयस अय्यरनं 87 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावांची खेळी उभारली. मला याच मुद्द्यावर सुनंदनकडे जायचंय. सुनंदन, विराट कोहलीचा वाढदिवस सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून तो केवळ एक पाऊल दूर असणं आणि ह्या सगळा योग जुळून येणं कुठे, तर ते इडन गार्डनसारख्या ऐतिहासिक स्टेडियमवर. आणि जेव्हा हा योग जुळून येतो तेव्हा आपण प्रेक्षकांमध्ये उपस्थित असणं, प्रेसबॉक्समध्ये उपस्थित असणं हे किती आयुष्यात महत्त्वाचं आहे. गेल्या जन्मीचं पुण्य आहे, या जन्मीचं तर नक्कीच नाही. कारण विजय एका पाठोपाठ एक दोन छोट्याशा रोपट्यांचा वटवृक्ष झालेला मला बघता आला. सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे मला इतकं योगायोगाची आणि कर्मधर्म संयोगाची गोष्ट वाटते. कारण 2008 साली जेव्हा त्यांनी डेब्यू केला तेव्हापासून त्याची कारकीर्द मी बघतोय आणि सचिनने आखून दिलेल्या मार्गावरती असा प्रवास त्यांनी केलेला आहे. स्वतःला जे काही स्वतःच्या क्षमतेला त्यांनी न्याय दिलेला आहे, सतत सर्वोत्तमतेसाठी त्यांनी ध्यास घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टी बघून मी थक्क झालेलो आहे आणि आज त्याच्या पाठीवर सुद्धा उतरलेलं आहे. कारण हे सतत त्याच्या डोक्यामध्ये नक्की असणार की अरे 49वं शतक, अरे 49वं शतक. आणि आता ते पूर्ण झालेलं आहे, भारताच्या विजयाचा तो शिल्पकार ठरलेला आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्या वाढदिवसाच्या दृष्टीकडून आल्या. एक माणूस स्वतःला अशी काही भेट देऊ शकतो हे मी विचारच केलेलं नव्हता. राजू, याच मुद्द्यावर जर तुला बोलतं करायचं झालं तर तू सुनील गावस्करांना पाहिलंय. सुनील गावस्करांनी 10,000 कसोटी धावांचा जेव्हा पहिला माणूस ते, पहिला फलंदाज जगातला ते ठरले, त्यावेळी तू देखील त्या संघाचा एक भाग होतास. आज विराट कोहली, हे त्यांच्या डोक्यात असतं, काय असतं नेमकं डोक्यात आणि कशा पद्धतीनं सुनील गावस्कर आणि विराट कोहली या सगळ्या गोष्टीला सामोरे जाताना तू बघतोस? तसं पाहायला गेलं तर सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर ज्याचा आज रेकॉर्ड विराट कोहलीनी इक्वल केला, हे सुनील आणि सचिन हे जर तुम्ही पाहिलेत तर त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटायचं की हे काहीतरी दिव्य असे दिव्य माणूस आहेत ते, म्हणजे ज्यांना देवानंच गुणवत्ता देऊन जमिनीवर भूतलावर पाठवलं, त्यांना रेकॉर्ड्स करायलाच देवानी पाठवलेलं आहे असं. परंतु असं विराटकडे बघितल्यावर वाटायचं नाही. विराटकडे बघितल्यावर असं वाटतं की म्हणजे मी माझ्या आयुष्यात, माझ्या क्रिकेटिंग करिअरमध्ये बरेच असे क्रिकेटर्स पाहिले ज्यांना देवानी गुणवत्ता दिलेली, पण ती त्या गुणवत्तेला ते एक हे करू शकले नाही. सुरुवातीच्या काळात कदाचित न्याय देऊ शकत नव्हते, न्याय देऊ शकले नाहीत. पण मी असं म्हणेन की विराट हा मी एकच खेळाडू असा पाहिला आहे जो कमी गुणवत्ता असून, या दोघांपेक्षा कमी गुणवत्ता असून एवढा मार्ग पुढे जाईल, एवढे विक्रम करेल, या दोघांची कॉम्पिटिशन करेल, कदाचित या वर्ल्ड कपमध्येच सचिनचा 49 रेकॉर्ड ब्रेक करेल हे मला कधी वाटलं नव्हतं. ही फक्त त्याची मेहनत आहे, त्याची डिसिप्लिन आहे. जे ते डिसिप्लिनी जो वागतो, म्हणजे मी असं ऐकलं की 6:30 जेवतो, 9:30 झोपतो, कुठेही बाहेर जात नाही. मी तर आणखीन हे पण ऐकलं की गेले 7-8 वर्ष त्यांनी ना चपाती खाल्ली आहे ना म्हणजे कार्बोहायड्रेट्स खाल्लेले नाही आहेत, एवढं तो स्ट्रिक्ट लाईफ जगतो. हे पण एक सॅक्रिफायसेस आहेत आणि ते त्यांनी सगळे करून, म्हणजे विराटचं आजचं हे जे रेकॉर्ड आहे हा एक आपल्या सगळ्या इंडियन्सना आशादायक आहे की एका एक एक कुठचाही माणूस मेहनतीने एवढ्या पुढे जाऊ शकतो. सुनंदन, राजू काय म्हणतोय तो तू ऐकलंयस आणि मला वाटतं तू जास्ती एक्सप्लेन करू शकशील. 2012 सालची IPL मधला अपयशी विराट कोहली सगळ्यांनी पाहिला, पण त्या अपयशानंतर विराटनं कदाचित आपलं प्रतिबिंब आरशात पाहिलं आणि मग त्याला उमगलं की आपल्याला नेमकं काय करायचंय. तिथून पुढचा विराट कसा दिसला तुला? कळतं पण वळत नाही असं अपयशी माणसाची कहाणी असते आणि कळतं ते सगळंच्या सगळं वळतं हे खरोखर विराट कोहलीची कहाणी मला वाटायला लागली. कारण एखादी गोष्ट कळल्यानंतर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करणं हे जे सांगतोय राजू ते इतकं बरोबर आहे. कारण त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला आणि ते करत असताना त्याच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. कुठेही ते त्याग करत असताना अशी भावना नव्हती की अरे बापरे मी काय करतोय वगैरे. कारण त्याला माहिती होतं
हे बदल केले नाही तर जगामधला सर्वोत्तम फलंदाज बनणं हे आपल्याला शक्य होणार नाही. त्याच्याकरता त्याने नॉनव्हेज खाणं सोडलं, गोड खाणं सोडलं, मेहनत आणि व्यायाम हे तर एका वेगळ्या पातळीवरती नेलं आणि त्याच्याबरोबर त्याच्या खेळाची जी काही त्याची लगन होती ती त्याच्या कामी आलेली आहे. म्हणून सगळ्याचं मिळून त्याला आज फळ मिळालेलं आहे. म्हणून मी तर गोष्ट म्हणतो की आता मन मोकळा झालेला विराट हा जास्त धोकादायक ठरू शकेल. आता मन मोकळा झालेला विराट हा जास्त धोकादायक ठरतोय आणि मला वाटतं विश्वचषकात त्याचं नेमकं प्रतिबिंब उमटलेलं दिसतंय. विराटच्या आईवडिलांनी त्याचं नाव विराट ठेवलं पण विराटनं आपल्या कर्तृत्वानं आपल्या मेहनतीनं ते नाव इतकं सार्थ ठरवलं आहे की आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जागतिक क्रिकेटमध्ये त्याची प्रतिमा ही अतिशय विराट फलंदाज अशी उभी राहिली आहे. त्या विराटला सलाम करूया आणि एबीपी माझाच्या या विश्वचषक माझामध्ये तुर्तास तरी आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा आपण या विश्वचषक माझामध्ये भेटणार आहोत. राजूला आणि सुनंदनला बोलतं करणार आहोत. त्यासाठी पाहत रहा एबीपी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.